नमस्कार वाडवळी मेजवानीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण दोन प्रकारचे रायतं पाहणार आहोत एक बुंदीचं रायतं आणि दुसरं काकडीचं रायतं रायत्यासाठी दही लागणार आहे दही कसं लावायचं ते आपण पाहूया आता यासाठी मी चिनी मातीची बरणी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी गरम दूध केलं आहे आपल्या बोटाला सोसवेल एवढं गरम दूध घ्यायचं आहे हे मी साधारण अर्धा लिटर घेतलं आहे आता मी विरजण लावण्यासाठी एक चमचा दही घालते आणि थोडंसंच आपल्याला हे आता ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपण रात्रभर ठेवणार आहोत मी ह्या अशा हिरव्या दोन काकडी घेतल्यात ह्या भाजी मार्केटमध्ये सहज मिळतात ह्या शक्यतो कडू नसतात तरीसुद्धा चाखून पाहायच्या आता ह्याची साल न काढताच आपल्याला किसून घ्यायचे आहेत मी ह्याचा डेट काढून घेते आणि आपण किसणीवर हे किसून घेणार आहोत आता आपल्या दोन्ही काकड्या किसून झालेल्या आहेत आता मी किसलेली काकडी एका पातेल्यात काढून घेते आता ह्या काकडीमध्ये आपण दही घालणार आहोत आपण रात्री हे दुधाला विरजण लावून दही तयार केलं आहे हे दही आता तयार झालेलं आहे हे बघा किती छान घट्ट असं तयार झालेलं आहे हे आता मी पाच ते सहा चमचे ह्याच्यात घालणार आहे आणि काकडी आणि दही असं आपण आता थोडं मिक्स करून घेणार आहोत ह्यात मी आता चवीनुसार थोडंसं मीठ घालते आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम केलं आहे त्याच्यात मी दोन चमचे तूप घालते तूप गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर तीन ते चार मिरच्यांचे तुकडे घालणार आहे आणि त्याच्यानंतर तीन चार कडीपत्त्याची पानं मी तुकडे करून घातलेत आता आपली फोडणी झालेली आहे आपण काकडी आणि दह्याचं मिश्रण आहे त्याच्यावर आता ही ओतणार आहोत आणि मिक्स करून घेऊया आता आपण अशा प्रकारे आपली काकडीचं रायतं झालं आहे आता आपण बुंदीचं रायतं करूया आता दुसऱ्या भांड्यात मी दही घेते आता हे दही आहे ते मी चमच्याने जरा फेटून घेणार आहे आता मी यात थोडंसं पाणी घालणार आहे कारण बुंदी घातल्यानंतर बुंदी ही दही शोषून घेते त्यामुळे थोडंसं आपल्याला पाणी घालून हे पातळ करायचं आहे यात मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातलं आहे थोडी पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा जिरेपूड घालते आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण बुंदी थोडी खारट असते म्हणून आता पॅन गरम केलं आहे फोडणी देण्यासाठी त्यात मी दोन चमचे तूप घालते अर्धा चमचा जिरं घालते जिरं घालून झाल्यानंतर आपण दोन तीन कडीपत्त्याची पानं चिरून घेतलेत ती घालूया आता आपण ही फोडणी ह्या दह्यावर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही हे रायतं नक्की करून पहा ते कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आपण बुंदी घालूया आणि बुंदी घालून झाल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता बुंदीचं रायतं तयार आहे असे हे काकडीचं रायतं आणि बुंदीचं रायतं खायला तयार